बीड पोलिसांच्या रेकॉर्डवर फरार असलेला कुख्यात गुन्हेगार अटल्या उर्फ अटल ईश्वर भोसले, त्याचबरोबर होम्या उर्फ होमराज उद्धव काळे यास आपल्याला अटक करण्यास करण्यात आलं. त्याचबरोबर यांच्यासोबत युवराज उर्फ धोंड्या ईश्वर भोसले हा देखील अटक करण्यात आलेला आहे. काल रात्री साधारणतः 11 सुमारास आष्टी पोलिसांना खबर मिळाली की काही गुन्हेगार हे दरोड्याच्या तयारीत एका शिराळा शिवारात अन्नाच्या हॉटेलच्या मागे जमलेले आहेत आणि ते कुठेतरी दरोडा टाकण्याची शक्यता आहे अशी माहिती मिळाल्यावर पोलिसांनी, बीड पोलिसांनी RCPची मदत घेऊन, RCP प्लाटूनची मदत घेऊन त्या ठिकाणी त्या जे एकत्र बसलेले होते त्या ठिकाणी त्यांना घेराव घालण्यात आला आणि त्याच्यामध्ये यामध्ये 3 आरोपी आपल्याला अटक करण्यात यश मिळालं. 2 आरोपी यामध्ये फरार झाले. यामध्ये जे आरोपी आहेत त्यांच्याकडनं आपल्याला जे एक देशी कट्टा मिळालेला आहे, त्यानंतर एक शार्प वेपन मिळालेलं आहे, त्याचबरोबर घरपोटीसाठी चोरीसाठी जे वापरण्यात येतं ते कटावणी वगैरे ते देखील साहित्य मिळालेलं, दोर मिळालेला आहे. तर याच्यामध्ये 3 आरोपींना अटक करण्यात यश मिळालेलं आहे. यामध्ये जो एक आरोपी आहे अटल्या उर्फ अटल उर्फ अतुल ईश्वर भोसले याच्यावर आत्तापर्यंत 37 गुन्हे दाखल आहेत. या 37 गुन्ह्यापैकी 25 बीड जिल्ह्यामध्येच आहे, इतर नगर सोलापूर पुणे या ठिकाणी देखील यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. या बऱ्याच गुन्ह्यांमध्ये तो वॉन्टेड आहे. सर्व जिल्ह्याच्या पोलिसांना याचा शोध चालू होता आणि तो आपल्या आष्टी पोलिसांना बीड मिळण्यात यश मिळालेलं आहे. त्याचबरोबर होम्या उर्फ हेमराज याच्यावर 25 गुन्हे दाखल आहे. 25 गुन्हे दाखल आहे. 25 सर्व गुन्हे जे आहेत ते दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, चोरी, दुकानफोडी या संदर्भातले गुन्हे दाखल असून तो देखील बऱ्याच गुन्ह्यामध्ये वॉन्टेड आहे. तो देखील आपल्याला याच्यामध्ये अटक करण्यात यश मिळालेलं आहे. धोंड्या उर्फ धोंडीराम याच्यावर देखील गुन्हे दाखल आहे. 4 गुन्हे दाखल आहे, घरफोडीचे आणि रॉबरीचे गुन्हे दाखल आहेत. तो देखील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये वॉन्टेड आहे. तो देखील आपल्याला मिळालेला आहे. तर एक मोठी कारवाई बीड पोलिसांमार्फत घेण्यात आलेली आहे. गेल्या 6 याच्यावर वर्कआउट चालू होतं आणि त्याला काल याच्यामध्ये यश मिळालेलं. पोलिसांवर यांनी शत्रूचा वार करण्याचा प्रयत्न केलेला होता, परंतु यामध्ये कोणीही जखमी झालेलं नाही आणि तरी त्या अनुषंगाने आपण गुन्हा देखील दाखल केलेला आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TV सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.